वाढत्या आजाराने अंथरुणावर असल्याने रुग्णांच्या सेवेत सातत्याने एक व्यक्ती सुश्रुषा करण्यासाठी ठेवावी लागते. रुग्णांची सेवा करताना बेडवरील अंथरुण बदलणे आणि इतर क्रिया करण्यासाठी हलवावे लागते. यावर उपाय म्हणून VNIT यांत्रिकी शाखेतील 61 वर्षीय अनिल ओंकार यांनी आपल्या संशोधनातून उपाय शोधला आहे. त्यांच्या या संशोधनासाठी गुरुवारी झालेल्या 20व्या दीक्षांत समारंभात आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. अनेकदा मोठा आजार, अपघात आणि इतर कारणाने रुग्ण अंथरुणाला खिळतात. या रुग्णांची शुश्रूषा करणे बरीच अवघड गोष्ट असते. अनेकदा रुग्ण जास्त वेळ अंथरुणाला खिळल्याने बेडसोल सारख्या समस्या निर्माण होत असतात. ही बाब विचारात घेऊन VNIT यांत्रिकी विभागाचे डॉक्टर अतुल अंधारे यांच्या मार्गदर्शनात PhD करणाऱ्या अनिल ओंकार यांनी बेड विथ कमोड साइड टॉयलिंगची संकल्पना मांडली. 9 वर्ष अविरत प्रयत्न करीत त्यांनी विषयाला मूर्त रूप दिले. रुग्णाच्या क्रिया आटोपल्यावर कमोड दिसू नये अशा पद्धतीने ऍडजस्ट करण्यात आले. रुग्णाला आपली कूस बदलता यावी यासाठी वेगवेगळे मेकॅनिझम विकसित करण्यात आले आहे.